तर भंडारा दुर्घटनेच्या चौकशीसाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याबाबत कुणाला शंका असल्यास विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे भंडारा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात केली होती. नाही, याच्यामध्ये मी वारंवार मनापासून सांगतोय की बाबा तुम्ही जी चौकशी नेमा ती चौकशी उच्चस्तरीय असली पाहिजे. यांनी जे डायरेक्टरला जबाबदार आहे डायरेक्टरच्या अधीनस्थ चौकशी नेमली. काय चौकशी निघणार आहे? हे एखादा नर्सला किंवा एखादा चपला सस्पेंड करतील झाली चौकशी. या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने उच्चस्तरीय अधिकाराचा दोष आहे. प्रिन्सिपल सेक्रेटरी डेप्युटी डायरेक्टर डायरेक्टर यांना हे माहीत होतं या हॉस्पिटलला फायर फायटिंगची सिस्टीम नाही आहे. कुणालाही असं वाटत असेल की डिव्हिजनल आपल्या ह्या कमिटीच्या अनुषंगाने कुणाला संशयाचा थोडी सुद्धा सुई असेल तर आपण एक काम करूया, हरकत नाही, डिव्हिजनल कमिशनर नागपूर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत करूया आणि तिथे शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे जे जबाबदार लोक आहेत जे डिव्हिजनल लेवलला काम करतात, मग त्याच्यामध्ये PWD चीफ इंजिनियर असेल, PWD चीफ इंजिनियरच्याच अधिकारात काम करणारा इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, राज्यस्तरावर नगर विकास विभागाच्या अनुषंगाने काम करणारं किंवा त्यांच्याजवळ यंत्रणा असणारी फायरचा जो कमिशनर किंवा डायरेक्टर फायर म्हणतो आपण त्याला, तर त्या दृष्टिकोनातून तो असेल, अशा स्वरूपाची कमिटी आज आपल्याशी मी बोलतोय, माझीच त्याच्यावर सही लागेल, मी माझ्या सचिवांना कळवेल आणि डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर संजय कुमार नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आपण ही कमिटी गठीत करूया. मी सांगितलेले हे सगळे मेंबर्स त्याचे मेंबर्स असू शकतील.